राज्यातील 4 महिला आमदारांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय आणि या प्रकरणी आपल्याकडे गुन्हा दाखल झालेला आहे, तर नेमकं हे प्रकरण काय आहे? औषध उपचारासाठी पैशाची आवश्यकता आहे, त्यामुळे त्यांनी 3,400 रुपये तिला ऑनलाईन पे केले. परंतु नंतर त्यांना लक्षात आलं की असंच ह्या इस्माने इतरही याला फोन केलेला आहे आणि हे केली होती. त्यानंतर लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबरला कंप्लेंट केली होती. सायबरतून आमच्याकडे आल्यानंतर दिगेवाडी पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला. कोणकोणत्या आमदारांची फसवणूक झाली त्याच्यामध्ये? मेघना बोर्डेकर, आमदार देवानी परंदे आणि आमदार श्वेता आणि महादेव. गेल्या आठवड्यामध्ये पुणे येथून एका तरुणाचा फोन होता. सदर तरुण हा माझ्या विधानसभेतील असून त्याची आई आजारी आहे म्हणून तो मला आर्थिक मागणी त्याची या ठिकाणी होती. जेव्हा मी माझ्या विधानसभेमध्ये या व्यक्ती संदर्भात शहानिशा केली तेव्हा लक्षात आलंय की हा व्यक्ती माझ्या विधानसभेतून नसून हा फसवणुकीच्या माध्यमातून त्याने मला फोन केलेला आहे. त्याच्यामुळे त्याला कुठलीही आर्थिक मदत मी केली नाही, परंतु लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर अशा प्रकारचे फोन येत असतात आणि जेव्हा खरंच जर कोणी गरजू असेल त्याला जर का मदत करण्याची वेळ आली तर नक्कीच हे अशा ज्या वृत्ती समाजामध्ये आहे त्याच्यामुळे गरजूला आपण खरी मदत करू शकत नाही. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की अशा ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई आपण केली पाहिजे.